नमस्कार, येवकार तुमकां प्रायम राजकारण कार्यावळीन. हो आसा सिजन 2. पयल्या सिजनान आमी वेगवेगळ्या गॅस्टांक हाडले आनी ह्याच मूट कोर्ट हॉलान आमी तांकां इंटरव्यू केले, तांचेर आरोप घातले. जशें तुमी जाणा, ह्या कार्यक्रमाचे फॉर्मेट आसा की आमी 5 आरोप घालता गॅस्टांचेर आनी तांकां ते डिफेंड करचे पडटा. गोंयच्या राजकारणांतले वेगवेगळे व्यक्तिमत्व हांगा येवन तांणी आमच्या आरोपांक जाप दिली सिजन 1, आनी सेम फॉर्मेट घेवन आयिल्ले आसा फॉर सिजन 2. ही कार्यावळ आमी घडोवन हाडटा GR कारे कॉलेज ऑफ लॉ हांच्या जोड पावलान. एक गजाल आमी सगळ्यांक क्लॅरिफाय करपाक सोदता, आनी वी हॅव टू मेक इट क्लियर की हो जो आमी कोर्ट सेट आसा, इट इज नॉट टू इन्सल्ट दी कोर्ट ऑर इट इज नॉट टू हॅव एनी कंटेम्प्ट टुवर्ड्स दी कोर्ट. न्यायालयाचो अवमान करपा खातीर न्ही, जाल्यार जस्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह सेट इन GR कारे कॉलेज ऑफ लॉ. सध्या गोंयच्या राजकारणांत आमी पळयत जाल्यार वेगवेगळे विरोधी पक्ष रस्त्यार येता. म्हादयच्या विशयाचेर आयले ते म्हणजे गोवा फॉरवर्ड पार्टी आशिल्ली, शिवसेना आशिल्लो आनी तांचे बरोबर काँग्रेसूय आशिल्लो. गोवा फॉरवर्ड पार्टी सरकारांतल्यान भायर गेल्या उपरांत एक विरोधी पक्षाची भुमिका घेवपाक सोदता. अशा वेळार काँग्रेस पक्षाची भुमिका कितें आसतली? काँग्रेस पक्ष मुख्य विरोधी पक्ष म्हणून रावपाक रेडी आसा काय तांची जागा गोवा फॉरवर्ड घेतले? ह्या विशयाचेर आनी हाज्या पयलीं जाल्ल्या वेगवेगळ्या घडणुकांचेर विधानसभेचेर आनी लिडर ऑफ ओपोजिशन म्हणून तांचो रोल कितें आशिल्लो आनी कितलो सॉफ्ट आशिल्लो, ह्या विशयाचेर उलोवपा खातीर आमचे कडेन आसा दिगंबर कामत, विरोधी पक्ष फुडारी, काँग्रेसचे मडगांवचे आमदार. ह्या कार्यावळीचे 3 भाग आसा. एक म्हणजे हांव एज अ होस्ट एंकर, दुसरो म्हणजे जज, आमचे कडेन जज आसा फियोना रॉड्रिगीस, आणि तिसरे म्हणजे कारे कॉलेजीचे विद्यार्थी. ते ह्या भागान प्रश्न विचारतले. तांचे गॅस्टांक तांकांय गॅस्टांक प्रश्न विचारपाक अलावड आसा आनी तांच्या मनान जे प्रश्न आसा ते विचारतले, ताका लागून ते तितलेच इम्पॉर्टंट आसा. सो पयलो आरोप. मिस्टर कामत, देर इज अ चार्ज अगेन्स्ट यू दॅट यू आर वन ऑफ द मोस्ट सॉफ्ट स्पोकन लिडर ऑफ ओपोजिशन. सामके सॉफ्ट स्पोकन लिडर ऑफ ओपोजिशन. म्हणजे पहिले आम्ही पहिले की लिडर ऑफ ओपोजिशन म्हटलं धारेर धरताले, किती किती करताले. आम्ही तुमची कारकीर्द पहिले फाटले फावटी सामके सॉफ्ट स्पोकन. तू म्हणता की हा तू सांगता ते आपल्याला खबर असा, तरी पण आपण हे सांगता. आमच्या देशात लोकशाही सगळ्यांनी मानल्या. इन डेमोक्रसी द रोल ऑफ द ओपोजिशन पार्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आतां लोकांचो ऑपोजिशना कडेन पळोवपाचो वेगवेगळो दृश्टीकोन आसता. थोड्यांक दिसता की ऑपोजिशन म्हणटकीर डेली गव्हर्मेंटाक गाळयो मारच्यो, डेली गव्हर्मेंटाचेर स्टेटमेंट काडचे, डेली गव्हर्मेंटाचेर पत्रकां काडचीं. हांव ऑपोजिशन लिडर जालां ऑगस्टाच्या म्हयन्यांत, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे म्हाका 2 महिने कंप्लीट जाल्या. 2 महिन्या भितर जर म्हजो रोल ऑपोजिशन लिडर म्हणून पळयत जाल्यार म्हाका एटलिस्ट आय एम टू सर्टन एक्सटेंट सॅटिस्फायड. म्हाका ज्या ज्या भागांत वता, कारण हांवें जे प्रश्न हातांत घेतल्या ते प्रश्न हांवें सुटावे केल्या. ऑपोजिशनाचो रोल कितें आसपाक जाय? असेंब्लीन उलयता, असेंब्लीन आमी पळयलें. तुमी जेन्ना असेंब्लीन उलयताले तेन्ना यू आर लुकींग एज इफ यू आर पार्ट ऑफ द रुलींग पार्टी, यू आर नॉट लुकींग एज अ ऑपोजिशन हू वॉज एक्सपोजींग दी गव्हर्नमेंट. हांवें पहिल्याच दिसा सांगिल्लें, एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन माय रोल वील बी कन्स्ट्रक्टीव ऑपोजिशन. ज्या जाग्यार सरकार लोकांच्या राज्याच्या हिताच्या आड निर्णय घेतले थंय दिगंबर कामत लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणून सरकाराक धारेर धरतलो. ज्या वेळार सरकार लोकांच्या हिताचो प्रजेच्या हिताचो निर्णय घेतलो, लिडर ऑफ ऑपोजिशन फाटल्यान रावपाना, सरकारान केलं ते काम सारखें आसा म्हणपाक हो म्हजो रोल आसा. असेंब्लीन आमी खुबशे असे विषय पळयले वेर यू कुड हॅव कॉर्नर देम, यू नेव्हर. असेंब्लीक हांवें ज्या ज्या विशयाचेर, इनफॅक्ट बजेटाचेर स्पीच करपी एकलोच लिडर ऑफ ऑपोजिशन. असेंब्लीतलो एकलोय आमदार बजेटाचेर उलो ना. आनी हांवें क्लियर सांगिल्लें त्या वेळार चीफ मिनिस्टराक की तुका झारीतलो शुक्राचार्य जावचो पडटलो. ह्या राज्याची आर्थीक परिस्थिती अशी आसा की झारीतलो शुक्राचार जाल्यारच हें राज्य मुखार चलतलें, नाल्यार जावपाचें ना. रस्त्याचेर उलयतासतना हांवें चॅलेंज दिल्लें, तुमी पळयलेले हांव नको, सगळे 40 आमदार ह्या मतदारसंघांतले हांगा आसात इन्क्लुडींग चीफ मिनिस्टर. हांव म्हटलें एका आमदारान उबें रावन सांगचें की आपले मतदारसंघांतले रस्ते बरे आसा म्हूण. एक आमदार उबो रावलो ना, एका आमदाराक गट जालो ना सांगपाक की आपले रस्ते मतदारांतले रस्ते बरे आसा म्हणून. इन्क्लुडींग चीफ मिनिस्टराक सांगलें तूं डेली पणजेच्यान सांगलें वता. म्हणजे अशा पद्दतीन हांवें प्रयत्न केला. एक जागो तुमी जो उबे रावला लिडर ऑफ ऑपोजिशन प्लेस वीच वॉज टेकन बाय मनोहर पर्रीकर एर्लियर, वी हॅव सीन अजूनही मनोहर पर्रीकर जे उलयताले लिडर ऑफ ऑपोजिशन ताज्यो सीडी काढून लोक आयकता, बट दॅट इंटेन्सिटी वी कॅनॉट सी इन ताजे पॉलिटिक्स आनी म्हजे पॉलिटिक्स वेगळे. हांव पर्सनल आनी ग्रज काडपाचें विंडिक्टीव पॉलिटिक्स
तसले माझे रोल ना आणि तसला तसला हांव करपाचोय ना एज अ लिडर ऑफ पैसा ना हांव म्हणजे रोल वेगळो तो किती असतो प्रजेक खबर असा हांव सांगपाक वचना पण माझो रोल टोटली वेगळो असतो म्हाका आता उदाहरण दिता हांव हांगा रेव्हेन्यू मिनिस्टर आता लॉ स्टुडंट्सांक सांगता रेव्हेन्यू मिनिस्टर मडगांव कलेक्ट्रेटांक आयली म्हाका खूब जाण येवन मेळिले विडोसाचे प्रश्न घेवन म्हणजे विडो आता एक सरकारान एक सर्क्युलर इश्यू केला की समज सेल डीड सायन करपाक जाय जाल्यार विडो हॅज टू गो टू द कलेक्टरेट अँड गेट एन एन ओ सी फ्रॉम द डेप्युटी कलेक्टर आता जाता कशें विडो इज बॅडरिडन विडो तिका परिस्थिती ना वचपाची प्रत्येक सेल डिडाक म्हणजे एका बिल्डिंगेक समज 20 फ्लॅट असतात वीसी सेल डिडा वेळार शी हॅज टू गो टू द दीज अ पनिशमेंट टू द विडो असे हांव मानता कित्याक गोंयात एज इट इज बायलांक 50% शेअर असा प्रॉपर्टीचो गोव्याच्या प्रॉपर्टीचो शेअर 50% बायलांक होता कोण बायलांक फटोवपाक शकना तरी असताना खंय तरी पंजाबाक इश्यू झाला म्हणून मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चायल्ड डेव्हलपमेंट हे सर्क्युलर इश्यू केला माझे म्हणजे खूप जण आले हांव तांकां घेऊन डायरेक्ट रेव्हेन्यू मिनिस्टरांक मेळ्ळो तिचे बरोबर जे ऑफिसर आशिले तेही आशिले तांकां कलेक्टर आशिल्लो तांकां हांवें एक्सप्लेन करून सांगले पळय अशी परिस्थिती पूट युअर सेल्फ इन द शूज ऑफ दॅट लेडी अँड सी वॉट इज हर फेट तिका ते पटले तिने म्हाका सांगले आपल्याकय दिसता की वीसी फ्लॅटाची एन ओ सी त्या बिल्डिंगेची एका बरोबर घेवपाक जाता एक फाटी ती आयली किंवा ती बॅड रिटर्न असलेल्या डेप्युटी कलेक्टर एक फाटी तिच्या घरा कडेन वता आणि एक फाटी एन ओ सी घेता 20 खेपेक तिका पावटी मारपा नाका विच इज अ गूड दीस काल ताणें नोटीस हे इश्यू केले विड्रॉईंग दॅट अर्लियर सर्क्युलर ना तू म्हणटलो हांवें कितें करपाचें यू एक्सपेक्ट मी टू शाउट एट हर ऑर वेन सी इज सेईंग दॅट सी इज रिसेप्टीव एन्ड सी इज विलींग टू टेक ए कॉल यू मीन टू से दिस करंट गव्हर्नमेंट इज व्हेरी रिसेप्टीव जो जो मिनिस्टर आज पर्यंत हांव फॉर एग्जाम्पल हांवें एच एस आर पीचो इश्यू घेतलो हांव आर्लें गेलो एच एस आर पी इश्यूचेर ते लोक येवन म्हाका मेळ्ळे तांचे मागणे हांव आयकून घेतलें हांव थंयच्यानच डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक फोन करून सांगलें तुमचें प्रोविजन आसा इफ द कॉन्ट्रेक्टर फेल्स टू डिलिव्हर इश्यू दॅम ए शोकॉज नोटीस कॉन्फिस्केट दॅर बँक गॅरंटी दॅर इज बँक गॅरंटी ऑफ 1 crore ऑफ रुपीज आय स्पोक टू ट्रान्सपोर्ट मिनिस्टर फ्रॉम दॅर आय टोल्ड हिम ऑल्सो सेम थिंग पयर ताणें नोटीस इश्यू केली शोकॉज नोटीस इश्यू केली आनी देव आज न्यू वाय युअर बँक गॅरंटी शूड नॉट बी फॉरफिटेड आय कन्सिडरेड एज अ माय विक्ट्री So I said, I appreciate it. Are you praising the current government? I am not appreciating. If government is responsible government, if they listen to anybody, I am leader of opposition. First of all, the people who have heard the voice. We ultimately prashna gelo ta te praje chai. Majo personal prashna ni HSRP, or majo prashna ki, or video cha prashna, majo personal ni. But supposing to minister jar guts na ke ta decision gyo pa jai, antaka jar patta, की हो निर्णय बरोबर न्ही लोकांच्या हिताच्या अगेन्स्ट असा तो तर जो सारखो करता रेक्टिफाय करता वाय नॉट आय शूड एप्रिशिएट हिम बेसिकली दिस इज अल्टिमेटली डेमोक्रेसी म्हणजे ताच्या बद्दल पर्सनल किती हेट्रेड ना आय डोंट हॅव इनिमिटी ऑर हेट्रेड टुवर्ड्स एनीबॉडी सो यू आर प्रेजिंग दिस गव्हर्नमेंट आय एम नॉट प्रेजिंग एनी गव्हर्नमेंट आय प्रेज द डिसिजन ऑफ द कन्सर्न मिनिस्टर सो दिस गव्हर्नमेंट एज मिनिस्टर्स वर व्हेरी रिसेप्टिव टुवर्ड्स दोज वर रिसेप्टिव आता माधवेचेर आय मेड अ स्टेटमेंट आय सेड दॅट यू कॉल वन डे सेशन टेक ए रेझोल्युशन आर म्हणून विथ द रेझोल्युशन गो टू द प्राईम मिनिस्टर विथ द लेट चीफ मिनिस्टर लीड द डेलिगेशन ऑफ ऑल पार्टी द चीफ मिनिस्टर सेज ही इज नॉट कॉलिंग फॉर सेशन बट ही इज लिडिंग अ डेलिगेशन टू द मिनिस्टर टू द सेंट्रल गव्हर्नमेंट दिस इज वॉट आय एक्सपेक्ट बट यू आर ऑल्सो इन रुलिंग यू आर ऑल्सो चीफ मिनिस्टर वेन यू आर फेस लीडर ऑफ ऑपोजिशन दे विल नेवर लाईक दिस हांवें म्हणून सांगलें प्रत्येकाचो रोल वेगवेगळो आसता आय बिलीव इन डेमोक्रसी आय बिलीव इन द रिजल्ट्स म्हाका शो करपाची गरज ना हांव शो करना म्हाका वचून थंय आतां म्हज्यान थंय वचून खुबशें करपाक जातालें त्या दिसा बट आय लिसन टू द डायरेक्टर्स असिस्टंट डायरेक्टर आय रियलायज दॅट इन द एन्टायर दॅट एच एस आर पी इश्यू आर टी ओचे डायरेक्टर्स आनी इन्स्पेक्टर्स आसा तांकां लोक येवन गाळी मारतालो थंय तांचो रोल ना बिकॉज इट इज अ टेंडर इट इज गिवन टू अ पार्टी फ्रॉम दिल्ली आरटीओ इन्स्पेक्टर ऑर डायरेक्टर हॅव लिमिटेड रोल सो लोक वता वताले आनी तांचे कडेन झगडटाले हांव थंय आशिल्लो हांवें पळयलां तें सगळें सो यू कुडंट बिकम अ गूड लिडर ऑफ ऑपोजिशन ऑर कॅनॉट बिकम अ गूड लिडर ऑफ ऑपोजिशन वन थिंग प्रिसायसली बिकॉज यू आर इन पॉवर अर्लियर यू आर चीफ मिनिस्टर मेनी थिंग्स इन्क्लुडिंग एच एस आर पी हॅड हॅपन ड्युरिंग युअर डझंट मेक एनी डिफरन्स सी कशें आसा लोकांचे प्रत्येकाचे पर्स्पेक्टीव वेगवेगळे आसता थोड्यांक लिडर ऑफ ऑपोजिशन गाळयो मारिल्ल्यो बरें दिसतलें थोड्यांचे टार्गेट केल्लें बरें आसतलें थोड्यांचे कामाचें पळोवन गेल्लें आसा आय म्हजें पर्सनल ओपिनियन सिन्स आय डोंट हॅव एनी पर्सनल हेट्रेड अगेन्स्ट एनी बॉडी पर्सनल एनिमिटी अगेन्स्ट एनी बॉडी आय बिलीव इन गेटिंग द वर्क ऑफ द पीपल
As far as results are given to me, I am happy. May it be Mahade, may it be HSRP, all these issues originated when you were Chief Minister. HSRP is a matter in the Supreme Court. HSRP decisions are basically not the government creation. They are based on the directions of the Supreme Court, Honorable Supreme Court, to all the states. But when you were Chief Minister, it was... Yeah, that time also directions came. Then we stopped it. We didn't stop it. We referred it to the High Court. Our people went to the High Court. No, तसे नाही आहे. सगळ्या राज्यांनी प्रॉब्लेम झाले कारण ऑर्डर्स वेर नॉट प्रॉपरली म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसे करावं हे कोणाकच खबर नाही. आताही त्यांचे डाऊट आहे. त्याच्यासाठी ते बसेता पळे पहिले सांगितलं इट इज हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. हाय सेक्युरिटी म्हणजे किती आमचे इम्प्रेशन असे नाही की त्या बसेने चीप आसपास आहे नंबर प्लेट. यू कॅन ट्रॅक द व्हेकल एनिवेअर. यू विल नॉट बी एबल टू रिमूव्ह द नंबर प्लेट. आता थंय किती चाललं ताकी चीप ना ताका एक एकलो दोग जाण भुरगीं हाडून दवरल्यात हे देशे ते ड्रिलर घेवन बसता आनी ड्रिलरान ते नंबर प्लेट लायता विच इज रॉंग. सो आय डोंट नो स्टील वॉट इज गोईंग टू हॅपन. बेसिक कमिंग बॅक टू द इशू लाईक महादेव फॉर एक्झाम्पल. महादेव इशू वॉज स्टील देअर व्हेन यू वर देअर. कळसा मंडळाचे कन्स्ट्रक्शनही त्यांना चालतले व्हेन यू वर देअर. पळय माझ्या तोंडात किद्या किद्या शब्द घाल नका. महादेवच्या बाबतीत माय गव्हर्नमेंट प्लेड अन मेजर रोल इन गेटिंग द महादेव ट्रिब्युनल notified. They were not notifying the tribunal. I still remember Mrs. Gandhi had come to address a meeting at the Patoda Stadium, Margao Jawaharlal Nehru Stadium. While coming from airport, she asked me, what is any important issue which I should mention? I requested her, I said, madam, there is only one issue which is agitated in the minds of the people of Goa, and that is Madhuri. Because people feel that Karnataka has got more number of MPs, Karnataka has got more influence in center, they will do injustice to Goa. You only mentioned saying that no injustice will be done to Goa, which she mentioned in her speech, that as far as Madhav issue is concerned, no injustice will be done to the she state of Goa. She also mentioned our special status and that never... No, special status, she didn't give categorical assurance. That is a wrong perception. You see her speech. Special concession, special status was categorically told by Pranab Mukherjee when he came here as finance minister. That it is she difficult. She made an announcement. No, she never said she will give. She said, you may, we will see, we will discuss. Because there are many states who had asked for special status. But I am, as far as Madhav is concerned, I am telling you, then there was a file moved for notification of Madhav tribunal, which was kept pending in the center under pressure from Karnataka. We discussed it in the assembly. I led a all-party delegation to Dr. Manmohan Singh. Francis D'Souza, who is not there now, he represents BJP in that delegation. We met Dr. Manmohan Singh. We told him, requested him, that this file is pending with the center because of some reason or other. We didn't say that Karnataka is pressurizing, but he said, we feel that it is injustice to us. He said, don't worry, within 15-20 days, I will see that your notification is issued. And I am happy that notification of appointment of Madhav tribunal was done during my tenure. Okay, another thing is that as far as Madhav is concerned, the intensity tumka disfather tumhi rasta upar na tumhi kal use na tumhe kon leader ka amche agitation nasile te kone kelle te amka khabar na tumche leader na amche leaders kon individual capacity ne kelle kon that is all right. So, we have full democracy in the party. Konagi disle waspa ka it is not anti party. So you are not supporting the agitation. So they came to me on that day, saying that one Mr. Mamre came to me, saying that now, I don't know what are his political background, nothing. As a party, we are taking a stand. So then he has to talk to my party president, and she should have done it 15 days in advance. Tu aaj yeta ani phale agitation agraste ariyo mandala, tashe daupana ni. Tashe party to adhyakshi karpa shakpana. Because we have to tell all the block presidents everywhere. Tashe aaspa jai. So basically, Madhav's stand... Madhav's kal, amche party's adhyakshan, प्रत्येक तालुक्यांनी वसून डिक्लेअर केला प्रोग्राम. प्रत्येक तालुक्यांनी वसून वी आर एजिटेटिंग बिफोर द डेप्युटी कलेक्टर गिविंग हिम मेमोरँडम. दिस स्टार्टेड विथ पेननेम एस्टडे. पेननेम एस्टडे अवर प्रेसिडेंट वेंट देअर इन पेननेम अँड ही हॅज रेज दिस इशू. ओके, सेकंड मिस्टर कामत, देर इज अ चार्ज अगेन्स्ट यू दॅट यू हॅड अटेम्प्टेड टू जॉईन द बीजेपी. मदीच बीजेपी जॉईन जावपा खातीर तुम्ही दिल्ली गेले, थंय जाऊं ना तुम्ही आयले. आता हांव हाजेर कितें उलयतलो. हांव खंय दिल्ली गेलो, खंय बेंगलोर गेलो, खंय अहमदाबाद गेलो, हांगा एक तर चॅनलां दाखयतात किंवा न्यूज पेपरां न्यूज येता. सो आय एम नॉट आन्सरेबल टू म्हाका. हांव एक दीस सांगता. सी आय एम द प्रेसिडेंट ऑफ द हांव स्विमींग फेडरेशनाचो प्रेसिडेंट आशिल्लो. आय जस्ट हँडेड ओवर द चार्ज टू द फॉर 12 इयर्स आय द प्रेसिडेंट ऑफ स्विमींग फेडरेशन ऑफ इंडिया.
आय टू ट्रॅव्हल अक्रॉस द कंट्री. म्हणजे हेडक्वार्टर्स इज इन अहमदाबाद. हा अहमदाबाद गेलो, म्हणजे हेडक्वार्टर्स. हा दिल्ली गेलो तर दुसऱ्या दिसा कोण तरी एकटो रिपोर्टर आला एअरपोर्टाचे, हा दिल्ली वतो, हा फोटो काढून घेऊन गेलो आणि न्यूज घाली की म्हणजे स्विमिंगचे सिलेक्शन कमिटीची मिटींग दिल्ली, म्हणजे फेडरेशनचे हेडक्वार्टर्स इन अहमदाबाद. हा एव्हरी टाइम हा अहमदाबाद गेलो की हा बीजेपीचे लिडर अहमदाबाद मेळटा म्हणून काय दिल्ली गेलो. दिल्ली आय डोंट नो बिकॉज दे फील दॅट दे डोंट हॅव एनी लिडरशिप. त्यांना दिसता असलो दिगंबर कामत मातसो बरो लिडर, पहिली आमच्या बरोबर आशिलो बीजेपीचे लिडर्स आम्ही दिसता असले, पहिली आमच्या बरोबर आशिलो तो मेळटा जाल्यार पळोवया असे किती असपा शकता. हांव कोणाक मेळूं ना. आज हांवें कॅटेगरी केले, म्हाका एक दीस हांव अहमदाबादच्यान एअरपोर्टार लँड जालो रातचो साडेसातांक. म्हाका राजदीप सरदेसायचो फोन आयलो दिल्लीच्या, दुसऱ्या कामत आर यू इन दिल्ली. आय सेड नो, आय हॅव लँडेड एट डब्ल्यू एम एम. आय सेड वाय आर यू आस्किंग दिस. इज देर इज अ न्यूज इन दिल्ली दॅट यू आर ॲड्रेसिंग प्रेस कॉन्फरन्स ॲट बी जे पी हेडक्वार्टर्स अलॉंग विथ बी जे पी प्रेसिडेंट ॲट 5 o'clock. नो 9 o'clock. सो आय टोल्ड हिम आय हॅव लँडेड एट डब्ल्यू एम एअरपोर्ट, आय मीन दाबोले. हांव दाबोले एअरपोर्टाचे देऊन जाल्यार भायर प्रेस फोटोग्राफर घेऊन आर यू गोईंग टू राजभवन यू आर स्वर्न इन मी चीफ मिनिस्टर. उलयता आय एम अनेबल टू अंडरस्टँड हाव दीस थिंग्स आर पॉसिबल, हाव दीस थिंग्स कॅन हॅपन. म्हणजे सेन्स म्हणून आसता न्ही. हांव जेव्हा चीफ मिनिस्टर असतो तेव्हा कोण पडता, अरे सरकार पडटा सरकार, अरे सरकार असे रातयान पडना, सरकार तशें एका दिसान पडना. ताका प्लॅन आसता न्ही कितें उडयता जाल्यार सुद्दां अशें बेश्टें सरकार फाल्यां सरकार जाता परत सरकार जाता हाका कांय अर्थ ना. आमचे कितें आसा आमचे ते कसले ते रुमर मॉंगरींग मशिनरी बी पळय आसता ताका लागून ह्यो गोश्टी जाता. आतां हांवें दिल्ली वचप ना, हांवें अहमदाबाद वचप ना, हांवें हांगाच रावचें पडलें अशें जाता जाल्यार. सर आम वेटींग फॉर अ शॉर्ट ब्रेक, परत येतले. आमी उलयता दिगंबर कामत, लीडर ऑफ ऑपोजिशन, यू वॉचिंग प्राइम राजकारण. डोंट गो एनीवेयर, वी विल बी बॅक आफ्टर दिस शॉर्ट ब्रेक. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्राइम, योर वॉइस योर चैनल. नमस्कार, येवकार तुमकां प्रायम राजकारण कार्यावळीन. सध्या आमी आसा जी आर कारे कॉलेज ऑफ लॉ, हांगा शूट जाता ही कार्यावळ. आमच्या बरोबर आसा लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर कामत. आमी उलयताले सर, तुमी बी जे पी जॉयन जावपाक, तुमी म्हणटा एवरी टायम आपूण अहमदाबाद गेलो दिल्ली गेलो जाल्यार हांगा रुमर जाता बी जे पीक जॉयन जाता म्हणून. प्रश्न येता की खुबशे जाण दिल्ली वता अहमदाबाद वता, तुमीच वतर कित्याक हांगा रुमर जाता? खूब जाण वतात आनी हांव वता, कदाचीत तातूंत खुबसो फरक आसपाक शकता. आनी म्हजें ओवरऑल बिहेवियर पळयलें जाल्यार इन द राज्यांत गेल्ले काही वर्सां म्हाका दिसना कोणी म्हणटलो की हांव बीजेपीक वतलो म्हणून, अशें म्हजें क्लियर मत आसा. तुमी मदींच म्हटलें की बीजेपी वाल्यांक दिसता आसत. एक दीस कितें जालें, एक दीस न्यूजपेपराचेर बातमी आयली की बीजेपीचे खंय तरी मिटींग आशिल्ली पणजे काय खंय तरी, तातूंत भितर कोणें तरी म्हणलें की दिगंबर कामत आयल्यार कितें करपाचें अशें कोणें तरी विचारलें. ताजेर ती इनफॅक्ट म्हजो इश्ट बाब मायकल आहा, मायकलान भायर येवन कितें तरी सांगलें की आमी डिस्कस केलें बी अशें कितें तरी. ताका लागून हें प्रॉब्लेम त्या दिसा तेन्ना तें स्टार्ट जालें की कोणें तरी मागीर तें रुमर स्प्रेड केलां. सो इट्स अ रुमर, यू आर नॉट जॉयनिंग? ना, इट्स एब्सोल्युटली नथिंग. केन्नाच ना. सी आय एम गेटिंग इलेक्टेड फ्रॉम मारगांव कॉन्स्टिट्युएंसी फॉर लास्ट 25 years. आय कॅनॉट बिट्रे द ट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ मारगांव एट दिस स्टेज. ना ना, आय फेल्ड, आय फेस द पीपल. हांवें केलां म्हणजे कितें, आय हॅड सी, हांव लोकशायीक मानतां, हांव लोकशायीक आजूय मानतां. म्हाका दिसता हांव जर कितें डिसिजन घेतलें तें डिसिजन घेवन हांव लोकां मुखार वचपाक जाय. हांव ज्या वेळाचेर रिजायन जावन फ्रेश बाय इलेक्शनाक गेल्लो तेन्ना हांवें मडगांवकारांक उलो मारिल्लो. म्हजें डिसिजन हांव कित्या खातीर डिसिजन घेतलें तेंय मडगांवकारांक सांगलें, समज तुमकां डिसिजन म्हजें मान्य ना तुमी म्हाका घरा धाडा, आय वील सीट एट होम, आय वील हॅव नो बिटरनेस, अशें क्लियर सांगिल्लें. आमी जर चडे फाटल्यान गेले जर यू मायट नॉट लायक इट, बट तुमी तेन्ना सांगिल्लें आय वॉज फिलींग सफोकेटेड इन बी जे पी. त्या वेळाचेर हांवें जस्टिफिकेशन कितें दिवपाचें तें लोकांनी लोकांक दिल्लें, लोकांनी म्हजें मन मानून घेतलें आनी लोकांनी सांगलें ना आमकां कितेंय जावं आमकां तूंच आमदार जाय. सो हेन्सफोर्थ यू आर नॉट गोईंग टू क्विट? हांव सांगलें ऑलरेडी, आय हॅव मेड माय स्टँड क्लियर, सो देर इज नो क्वेश्चन. म्हाका हो प्रश्न परतो परतो येता म्हूण हांव प्रेसाक सांगता म्हाका इंट्रस्ट ना बाबा उलोवपाक. एअरपोर्टाचेर गेलो एअरपोर्टाचेर कोण तरी म्हण सांगलें ना हांवें, कोण तरी एअरपोर्टार येता एक 7-8 जाण फोटो घेवन आनी ते म्हाका म्हणटा आमी राजभवनाचेर येता म्हणटा तुजे बरोबर. वॉट इज द मिनींग ऑफ दीस? एक चॅनल आसा खंयचे तरी, हांव नांव घेना, एक चॅनल दिल्लीचें, तें चॅनल दाखयता, म्हजो फोटो दाखयता, आय एम मिटींग प्रेसिडेंट टुडे बी जे पी प्रेसिडेंट, आय एम एड्रेसींग. वॉट इज दीस? राजदीप सरदेसाय, म्हणजे राजदीप सरदेसाय एटलिस्ट हियर ऑडेसिटी टू आस्क मी इफ कॉल्ड मी एन्ड ही आस्क मी स्ट्रेट
अशें तरी वेरीफाय तरी करपाचें एक्सेसेबल 24 आवर्स अशें कितें न्ही. हांव असलीं कामां करपा जेन्ना मोबायल स्विच ऑफ करता सगळें. दिगंबर आमचो जो मोबायल केन्ना स्विच ऑफ नासता. माय मोबायल इज ऑलवेज ऑन 24/7. सो हांव रातचो सुद्दां मोबायल म्हजो ऑन आसता. 12 वरां फोन मारलो कितें अर्जंसी जाली इमर्जंसी जाली आय एम प्रिपेर्ड टू हेल्प माय कॉन्स्टिट्युएंट. Agreed. Even when you are CM, your mobile was on, you are responding. But the question is that Subhash Shirodkar and Sopte jenna gele tanka jenna airport ar vicharle tenna tani sangle ami business trip ak hota hota BJP pratyek pratyeka je vege vegle thinking asta. You cannot put Digambar Kamat in the same category. So ata ye jen 10 jan gele pay tenna tumka offer ashili ki you should join. See, ऑफर आसपाचो प्रश्नच ना. तांकां सगळ्यांक खबर आशिल्लें की दिगंबर कामत असल्या हातून पडपाचो ना हें सगळ्यांक खबर आशिल्लें. एब्सोल्युटली नो ना कोणेच आपोवंक ना. आनी हांव कोणाक आज पर्यंत हांव म्हणजे आतां हांव कोणाची हें घेवपाक शकता पूण आज पर्यंत हांव बीजेपी सोडटे. सी आय वॉज द फस्ट MLA ऑफ बीजेपी अमंग फस्ट 4 MLA. यू शूड रिमेंबर दॅट हांव मडगांवचो सीट अशा काळांत जिखलां ज्या काळांत बीजेपीक मडगांवांत प्रेजन्स नाशिल्लें. मडगांव जिखपाक सोंपें न्ही तें. तोंडान उलोवपाक सोंपें. मडगांव इज अ कॉस्मोपॉलिटियन सिटी वेर देर इज अ सर्टन पर्संटेज ऑफ वोटर्स. दे आर सायलंट वोटर्स. दे वोट यू ऑन मेरीट. दे डोंट बॉदर टू सी पार्टी एंड ऑल. बट दे वील सी इफ यू आर परफॉर्मींग दे वील वोट फॉर यू. अशे लोक आहा मडगांवांत. इट इज नॉट डेट इजी. तुम्ही त्या काळार जिंकले बीजेपीचे सो प्रिसायझली लोकांक दिसता की यू मायट गो बॅक टू द सेम पार्टी. दॅट इज ऑल हिस्ट्री नाउ. त्या परत आणि मी रिपीट करून किती फायदा होतो. ओके क्वेश्चन. एनीवन हॅज अ क्वेश्चन. You are a very soft-spoken leader of opposition, but then in the state of Goa, there is also, I don't know, a belief or many people say that when somebody speaks something against you, you never normally retaliate or you never normally give up on the faith. But in due course of time, you have your own ways of taking revenge or any such things. What do you have to say about it? You have one incident. अख्ख्या गोंयांत हांव वेदर वेन आय इवन वेन आय वॉज द चीफ मिनिस्टर दॅट आय हॅव पॉलिटिकली टेकन एनी रिवेंज अगेन्स्ट एनी बॉडी. यू शो मी वन इन्सिडेंट. तोंडान उलोवपाचें ना. हांव म्हज्या कॉन्स्टिट्युएंसी हांव 5 वर्सां चीफ मिनिस्टर आशिल्लो. म्हज्यान जाय जाल्यार म्हजे कितलेशे लोकांक बुद्ध शिकोवपाक जाताले. एटलिस्ट ट्रान्सफर करपाक जातालें. गोवर्मेंट सर्वंट वर्ड वर्क अगेन्स्ट मी. आनी म्हाका सांगताले म्हजे वर्कर्स येवन म्हाका सांगताले हा पळय हो आमच्या अगेन्स्ट आशिल्लो. हाका बुद्ध शिकय हाका पेडणे मारा काणकोण. हांव म्हणलें दिगंबर कामत हें करपाक जन्माक येवं ना. आय ऑलवेज बिलीव दॅट दुसऱ्याच्या पोटार मारपाक जायना. म्हाका 100% वोटर्स दिगंबर कामतीक वोट करतले अशें म्हजें एक्सपेक्टेशन ना. मडगांवां 100% लोक म्हाका वोट करतले अशें हांव धरना. देर वील बी अ सेक्शन ऑफ द पीपल वील ऑलवेज अपोज टू मी. देर आर मेनी पीपल वू आर अपोज टू मी. बट आय इफ दे कम टू माय हाऊस आय वेलकम देम विथ द सेम फेम सेम फेम सेम फेस. फर्स्ट स्टाईल ऑफ ऍक्च्युअली टेकिंग बॅक टू हेड ऑन टू द पर्सन हू इज अगेन्स्ट यू. सी आय ट्राय टू विन हिम. आय डोंट गो फॉर जे म्हाका सोडून गेल्ले. मडगांवचे खूब जाण म्हजे बरोबर नाशिल्ले. म्हजे बिटर क्रिटीक आशिल्ले. एट वन स्टेज ऑर द अदर दे ऑल कम बॅक टू मी बिकॉज दे नो दॅट फाल्यां कितें जालें आपल्याक कितें काम पडलें इमर्जंसी पडली एक मनीस आपल्याक हेल्प करपाक शकतलो. एका मनशाचे दार आपल्याक उगडें आसतलें तो दिगंबर कामत. इन रिस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन राजकीय विचारधारा कडेन आसता दॅट कॅनॉट बी अनअपोज्ड. अनअपोज करतो जाल्यार मागीर तूं तें बाकीचें तंत्र वापरचें पडटा. आय डोंट बिलीव इन दॅट. म्हणून हांवें सांगलें की ए सेक्शन ऑफ द सोसायटी इन युअर कॉन्स्टिट्युएन्सी वील ऑलवेज अपोज यू. डू यू एक्सपेक्ट 100% पीपल टू सपोर्ट मी? आय डोंट एक्सपेक्ट. बट दॅट डजंट मीन दॅट ही इज माय इनेमी. आय मस्ट हॅव हेट्रेड अगेन्स्ट हिम ऑर आय मस्ट ट्राय टू फिनिश हिम. आय मस्ट हिट हिम ऑन हिज बिझनेस. दीस दिगंबर कामत हॅज नेवर डन वील नेवर डू. यू स्टील हॅव फ्रेंड्स इन बीजेपी? आय हॅव पर्सनल रिलेशनशीप विथ एवरीबॉडी. हुएवर हॅज कम इन कॉन्टेक्ट विथ मी. आय हॅव वॉट इन माय एंटायर पॉलिटिकल टेन्युअर वॉट आय हॅव अर्न इज रिलेशन्स. आय हॅव बिलीव्ड इन बिल्डिंग ब्रिजीस. आय हॅव नॉट डिस्ट्रॉयड द ब्रिजीस नॉर आय हॅव स्पॉइल्ड द रिलेशनशीप इन रिस्पेक्ट ऑफ विच पार्टी ही इज. बिफोर वी एंड दिस चार्ज एज अ जर्नलिस्ट आय वॉन्ट टू नो बिकॉज आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ द एंटायर सिक्वेन्स वेन यू लेफ्ट बीजेपी दॅट टाइम दिगंबर काम मनोहर पर्रीकर क्रायड इन प्रेस कॉन्फरन्स सेड आपलो भाव कसो मानलेलो तो गेलो म्हणून. वेन ही डायड मनोहर पर्रीकर डायड वर यू कन्सिडरींग हीम एज युअर फ्रेंड ऑर नॉट? हांव जो मनीस आज अस्तित्वात ना ताचे बद्दल हांव कांयच उलयना. नो माय क्वेश्चन वॉज वर यू कन्सिडरींग हीम एज आय 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 हॅव नो कमेंट्स ऑन दॅट. नो कमेंट्स ऑन दॅट. ओके नेक्स्ट. मिस्टर कामत देयर इज अ चार्ज अगेन्स्ट यू दॅट यू हॅव बीन मोनोपोलायझिंग द मडगांव कॉन्स्टिट्युएंसी.
यू बीन मोनोपोलायझिंग मार्गम कसं एव्हरी इलेक्शनाक तुम्ही उभे राहता आणि जिंकून येता. म्हणजे दुसरे जर कोण वयर सुद्धा सरपाय कोण आमदार बिमदार सरपाय जावपाकच मेळना दिगंबर लोकशाही अर्थ किती म्हणलं देन यू मस्ट गो फॉर नॉमिनेशन. सी इफ यू बिलीव्ह इन लोकशाही इफ यू बिलीव्ह इन डेमोक्रसी डेमोक्रसी इट इज द पीपल्स मँडेट प्रजेन दिल्लो आदेश प्रजा डिसाईड करता आपल्याक कोण रिप्रेझेंट करपाक शकता ते. सो एज फार एज मारगांव इज कन्सर्न आय एम सेईंग दॅट इफ मारगांव पीपल वॉन्ट मी हांवें सांगलें तुका बाय इलेक्शनाच्या वेळार आय हॅव रिक्वेस्टेड पीपल आय सेड इफ यू माय डिसिजन इज रॉंग थ्रो मी आउट सेंड मी होम आय एम प्रिपेअर्ड टू सी डेट होम आय हॅव नो ग्रज अगेन्स्ट मारगांव. यू डोंट बिलीव इन दिस कल्चर दॅट समवन एल्स फ्रॉम यंगर जनरेशन शूड टेक ओव्हर. त्या लोकांनी ठरवपाचे असतात येतात खूप जण नी म्हज्या अगेन्स्ट कितले जण उभे रावत असतात. आता सी मडगांवकारांक कितें दिसता दिगंबर कामतीक आम्ही टेस्ट केला आम्ही ताका पळयला आम्ही ताका आमदार असतानाय पळयला विरोधी पक्षां असताना पळयला ताका मंत्री जातकीर पळयला ताका मुख्यमंत्री जातकीर पळयला लोकांनी बाकीच्या राजकारणी लोकांक पळयल्या सो दे फील ए डिफरन्स. म्हणून ते म्हणटा कितें म्हाका एंटी एनक्लबन्सी कित्याक लागना अशें खुबशे म्हाका पत्रकार प्रश्न विचारता तुका एंटी एनक्लबन्सी कित्याक लागना. हांव म्हणटा म्हाका लागना आसतली कदाचीत मडगांवकारांनी म्हाका आर्तो पुरतो टेस्ट केला ताका लागून मडगांवकार म्हणटा अरे हो बरो आमकां आशिल्लो थंय आमी बाकीचे पळयल्या खूब जाण नवे हातूंत भानगडी पळोवपा पेक्षा हाकाच दवरल्या बरो अशें फिलींग आसतलें बिकॉज दे माय एक्सेसिबिलिटी आनी आय एम आय बोस्ट ऑफ दॅट एक्सेसिबिलिटी वॅन आय वॉज द चीफ मिनिस्टर इंडिया टुडे टायम्स ऑफ इंडिया दे हॅड सर्वेड अँड दे सेड द ओनली एक्सेसिबल चीफ मिनिस्टर इन द कंट्री ऑन फोन वॉज दिगंबर कामत. आय अग्री फॉर दॅट ऑल्सो बट सो दीस इज म्हज्या घरा कडेन तूं येवं आनी पळय सकाळ फुडें ज्या कदेलाचेर कोण फाल्यां इंडस्ट्रियलिस्ट बसतलो त्याच कदेलाचेर म्युनिसिपाल्टीक झाडू मारपी बायल येवन म्हज्या घरांत त्याच सोफाचेर त्याच कदेलाचेर बसता. आय डोंट हॅव सिटींग सेपरेट सिटींग अरेंजमेंट फॉर दीस पीपल दॅट पीपल अशें कांय ना. तितल्याच हक्कान ती घरां येता म्हज्या तिका आशा आसता की हाजे दाराचेर मारले जाल्यार आपल्याक उतर मेळटलें किंवां कितें तरी काम जातलें ही होप घेवन लोक म्हज्या म्हऱ्यांत येता. मोस्ट ऑफ द पीपल गो सॅटिस्फायड हांव कितल्या जाणां उपकार केले ते हांव विसरून वता पूण म्हाका खंय तरी वतगीर कोण तरी सांगता दीस म्हज्या कॉन्स्टिट्युएंसीतलो मनीस न्ही हांगा कशें आसा यू लूक ओन्ली एट युअर कॉन्स्टिट्युएंसी दॅट इट बेनिफीट म्हज्या कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे अशें हांवें कितले जाणांक गरीब भुरग्यांक जॉबा लागल्या गरीब फॅमिली उब्यो केल्या ताजे म्हाका कदाचीत ताका लागून देव म्हज्या फाटल्यान उबो रावता अशें हांव सदां म्हणटा. पण अगेन कमींग बॅक टू डोंट यू बिलीव इन रिटायरमेंट रिटायरमेंट म्हणजे लोकशाहीत लोकांक जाय तेन्ना रिटायर अशें हांव मानता. हांव जो पर्यंत पिठा हांव जो पर्यंत म्हाका फिटनेस आसा जो पर्यंत म्हज्यान जाता तो पर्यंत हांव मडगांवकारांची सेवा करतलो अशें म्हजो गॅस आसा. फाल्यां मडगांवकार जे मारले मडगांवकार आरे बाबा पुरो आतां तूं राव हांव रावपाक तयार लिगसी कोण चलयतलो तें हांवें डिसायड करूं ना. म्हजो चलो इंट्रस्ट घेतलो पॉलिटिक्सांक कांय ना तें म्हाका खबर ना. म्हाका तो हॅल्प करता इलेक्शनाक प्रत्येक पूण ताज्या मनान कितें आसा तें ताका विचारचें पडटलें. सो तुमची लीग अशी चलो चलोवपाक पळयता तशें पळोवपाक म्हणजे आय कॅनॉट फोर्स हिम. आतांचे भुरगे ती पयली भशेन दीस गेले ते आतां ते पयली भशेन ना. आतां इच वन टेक्स हीज ओन डिसिजन सो अनलेस ही हॅज सीन मी हाव आय डिवोट टायम टू द पब्लीक ही हॅज सीन मी मुवींग अमोंग्स द सेक्शन्स ऑफ द सोसायटी ही हॅज सीन मी हाव पीपल कम टू माय हाव बार्ज इन टू माय इवन बेडरूम सो अँड आय टॉलरेट एवरीथींग. ताजे थिंकींग कशें आसतलें हें आज सांगपाक शकना कदा ताणें सगळें पळयलां सो ही हॅज टू टेक ए कॉल. इज इट अ प्रायोरिटी ही इज अ प्रायोरिटी फॉर यू एज फार एज लिगसी इज कन्सर्न्ड. ना तशें कांय ना अशें कांय ना. आय डोंट हॅव एनी प्रायोरिटी पॉलिटिक्स. पॉलिटिक्सांक कशें आसा आज परिस्थिती अशी आसा यू मस्ट विन द कॉन्फिडन्स ऑफ द पीपल. ते पयलीं भशेन ते दीस आतां गेले जाल्यार खूब जाणांचे चले आनी चलयो आमदार जाता आशिल्ल्यो अशें ना. लोकांचे कॉन्फिडन्स लोकांक दिसता तूं काम करतलो लोकांचो तुजेर विश्वास आसा देन यू कॅन गेट थ्रू. सो स्ट्रेट क्वेश्चन एक तरी तुमचो चलो किंवा एनी ऑफ युअर प्रोमिनंट वर्कर वील कंटिन्यू विथ युअर लीगल. लेट अस सी आतां टायम आसा न्ही ताका सद्या तरी ताजेर हांव विचार करना. तुमी रिटायरमेंट केन्ना घेता पळया हांव सांगलें मरे जो पर्यंत हांव फीट आहा जो पर्यंत मडगांवकारांक म्हजी गरज आसा मडगांवकारांक दिसता हांवें तांची सेवा करची म्हणून तो पर्यंत हांव सेवा करत रावतो. फुडले इलेक्शनूय तुमी कॉन्टेस्ट करतले मुखार कितें जावपाचें म्हणटा कोणाक सांगपाक जाता. हांव वर्तमानांत रावता आय डोंट लूक एट द पास्ट आय डोंट थिंक ऑफ द फ्युचर आय बिलीव इन प्रेजेंट. सो यू प्रेजेंट आसा तें बरें करपाचें सुखाचें करपाचें हो म्हजो प्रयत्न आसता. यंगर जनरेशनाक चान्स दिवप अशें कांय ना. यंगर जनरेशन हांव कोण आडयता कोणाक आडयना म्हज्यान कोणाक आडोवपाक जाता म्हज्यान अशें म्हणपाक शकना तूं हांव चान्स दिना म्हण हांव कित्याक चान्स दितलो चान्स दिवप म्हणजे कितें म्हणजे हांव घरा बसप रिटायर जावं अशें ना. यंग जनरेशन इज फ्री टू कम कॅनवेस They should challenge you, they should fight against you. It is for the people to decide. Ultimately, it is for the people to decide. Okay.
Mr. Kamath, there is a charge against you that you are responsible for the current mess in the mining industry. मायनिंग हे सुरू झालं पहिलीपासून. ज्यांना मायनिंग म्हणताले आता तरी कमी झालं. पहिली मायनिंग इज इक्वल टू दिगंबर कामत म्हणताले. म्हणताले काय बरं धंदो चलतालो. दिगंबर कामतान त्या टायमाचेर गफलो केलो, घोटाळो केलो. एम बी शाह कमिशनान तांचे नाव आयले आणि पळयत जाल्यार मायनिंगाची सध्याची परिस्थिती झाली. हाऊ डू यू डिफेंड इट? होय, मायनिंग इंडस्ट्री लोकांचे एक रॉंग पर्सेप्शन असा. मायनिंग इंडस्ट्री ही नवी इंडस्ट्री न्ही. मायनिंग इंडस्ट्री ही पोर्तुगीज काळापासून चलिली इंडस्ट्री. प्रत्येक इंडस्ट्रीक इनलिगॅलिटीज असतात. ना म्हणणं गोयात हिंदुस्थानात एक इंडस्ट्री जागे ज्या इंडस्ट्रीचा इनलिगॅलिटी ना. इनलिगॅलिटी असा म्हणून धंदो पण बंद करणार. तुमच्या टायमर खूप वाढले म्हणतात. दे कम टू टायटन द रेग्युलेशन. सी मायनिंग अगेन, मायनिंग इज नॉट ओनली द स्टेट सब्जेक्ट, मायनिंग इज द सेंट्रल सब्जेक्ट. इट इज इन द कंकरंट लिस्ट. एम एम आर डी ॲक्ट इज नॉट मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. एम एम आर डी ॲक्ट इज मेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. लोकांना काय खबर ना. MMRD Act 1957 was amended in 2015, after so many years. 1957 जेव्हा MMRD Act आला इंडिये त्यांना ताज्या पहिली गोव्यात कन्सेशन दिली. इन गोवा कन्सेशन वेर गिवन इन 1906. अजून ताजे डिसिजन जाऊ ना कन्सेशन्स काय. पण इफ वी गो बॅक जायला असे दिसतं की हे सगळे सुरू केन्ना झाले. ज्यांना एम बी शाह कमिशनान उलयले लोकांची नजर आयली. कमिशनाचा जो रिपोर्ट हा रॉयल्टी वेजन असा. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट हा ते पळया. राज तातून सगळ्या सुप्रीम कोर्ट सेड वी आर नॉट स्क्रॅपिंग दीज रिपोर्ट, बट दीज रिपोर्ट कॅन नॉट बी यूज फॉर एनी प्रोसिक्युशन. तंगा सगळ्या कळटलं. नॉट प्रोसिक्युशन बट इट कॅन बी अ रेफरन्स पॉइंट टू फाइंड आउट व्हॉट वेंट रॉंग इन मायनिंग इंडस्ट्री. यू हॅव टू गिव अपॉर्च्युनिटी टू एव्हरीबॉडी अंडर इन्क्वायरी कमिशन, कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट. If somebody has to be even named, somebody has to be included in your report, he has to be given opportunity. They has to give an opportunity to him to present his case. Shah Commission, that time, Supreme Court says, has failed. They are not. No, we are not charging you guilty. What we are trying to say is that. Shah Commission is just based. No, but my contention is, no, listen to me. So what I am trying to say is, the entire mining case, lakshya vachana shille, lokanche lakshya tennas gele. एम बी शाह कमिशन त्यांना लोक कोर्टात वचपाक लागले, त्यांनाच हांगा बंद झाले. म्हज्या टेन्युअरात म्हाका आजही अभिमान असा. बारीक लोकांनी पोट भरलं. म्हज्या टेन्युअरात बारीक लोकांक धंदो मेळ्ळो. बारीक लोकांनी आपले राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह केलो. 53 मेट्रिक टन त्यांना एक्सपोर्ट केले, विच इज द हायेस्ट एव्हर. तुला तशी सारखी नॉलेज ना ती. मायनिंग एक्सपोर्ट इतलो हायस्ट किती झाला कर्नाटकाच्यान वर हांगा येतालो आणि कर्नाटकाचं वर धरून तितलो झालो. आमचं 40 असेल, त्यांचं बाकीचं बाकीचं येतो. पण आमचं 40 तरी असेल. 40 असले की चालेल. पीपल हॅव एक्सपोर्टेड डंप काढलो. आणि आताच्या सुद्धा कायद्याप्रमाणे आता ते दे आर आस्किंग फॉर रिमुव्हल ऑफ डंप अगेन. आता सरकार किती म्हणता, आमकां डंप काढपाक परमिशन दी म्हणता. ॲक्च्युअली शाह कमिशन रिपोर्टाचेर एक बूक बरयला बाब अरविंद भाटीकारान, फॉर्मर आय एस. तो बूक प्रत्येकान वाचचो. तो बुक वाचतगीर तुमच्या लक्षात येतो. ओके, बिफोर वी एंड दिस चार्ज, बिफोर ॲक्च्युली हेड फॉर अ शॉर्ट ब्रेक, डू यू एक लक्षात सांगता. इतलं असून सुद्धा मायनिंग बंद करपाची गरज नाशिली असे माझे म्हणणे. मायनिंग जी बंद केली पळय त्याचे दुष्परिणाम आज गोयच्या सगळ्या बारीक जनतेक भोगचे पडटा. बिझनेस कोणूच बंद करना. खंयचीच इंडस्ट्री कितले इनइक्वालिटी असल्यो, इंडस्ट्री बंद म्हणटा ती केन्नाच करना. यू टायटन द कंट्रोल, यू स्टॉप एनिथिंग, बट डोंट क्लोज डाऊन द बिझनेस. हांगा किती झालं, हांगा मायनिंग बंद केलं पळय ताजे दुष्परिणाम आज गोयच्या सगळ्या प्रजेक भोगचे. वील कम ऑन देट सर, वी आर हेडिंग फॉर अ शॉर्ट ब्रेक. तुम्ही खंयच वचू नका. तुम्ही पळयतात प्रायम राजकारण आमचे बरोबर असा. लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर कामत मायनिंगा विशीं उलयतले आणि एक चार्ज असा ताजे विशीं उलयतले. वील बी बॅक आफ्टर दीस शॉर्ट ब्रेक. दिस इज इन्फॉर्म मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्रायम. Your voice, your channel. नमस्कार, येवकार तुमका परत एकदा. तुम्ही पळतात प्रायम राजकारण आमच्याबरोबर असा. लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर कामत मायनिंगे विषयी उलयतना यू फ्लॅटली डिनाय की तुमच्या खातीर खंयच कितें प्रॉब्लेम जालो म्हणून. म्हज्या खातीर प्रॉब्लेम जावपाचो प्रयत्न कसलोच येना. कारण हांव एक सांगता, हांव मायन्स मिनिस्टर. म्हजी एक मायन ना, म्हजी एक बार्ज ना, म्हजो एक ट्रक ना, म्हजी एक मशिनरी ना. हांवें एक टन ओर एक्सपोर्ट करूं ना. हांगा खूब जाण, हांव नांवां घेना, आनी खूब जाणांनी म्हणजे खरें म्हटल्यार हांव मायन्स मिनिस्टर. म्हजे चार बार्जी आसपाच्यो, म्हजे
15-20 ट्रक आसपाचे तुमच्या टेन्यर बाकीच्या मिनिस्टरांचे असतात हांव तातूंत वचना ते इच वन इज फ्री टू टेक इट पण म्हजे सांगपाचो उद्देश तुका हांव मायन्स मिनिस्टर आसून सुद्दां हांवें असले कांयच केले ना म्हणून हांव म्हजे इतले आरोप येवन सुद्दां हांव सुटलो कित्याक खातीर बिकॉज दे कूड नॉट फायंड एनीथींग रॉयल्टी पार्टी आशिल्ल्यो म्हणजे आनी कितें आशिल्लें आनी कितें आशिल्लें इट वूड हॅव बीन इझियर फॉर एव्हरी एनीबॉडी इट टू लिंक आतां भायर 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 कितें जाता भायर पळयता तें कितें कितें पळयता तूं पळय बाकीचे कडेन सर आनी म्हणून म्हाका अभिमान आसा की देवान म्हाका सामको त्या बाबतींत सामको फर्मली राखलो सारको सर गोईंग बाय द पेपर्स फ्लाय बाय नायट ऑपरेटर्स आशिल्ले जे हांगच्या न्हय धाडटाले रॉयल्टी इवेजन करताले चोरून माल धाडटाले यू आर मायन्स मिनिस्टर बेसीक हांव मायन्स मिनिस्टर हांव रस्त्यार वचून चॅक करता तुमची मिनिस्ट्री तुमची आशिल्ली अशें ना मिनिस्ट्री आसली म्हणून फाल्यां मर्डर जाता जाल्यार तूं हो मिनिस्टर भितर उडय म्हणटलो पूण इतले रॉयल्टी इवेजन चलताले 100 and odd फ्लाय बाय नायट ऑपरेटर्स आशिल्ले मायन्स बेसिकली कंट्रोल करपाक फक्त मायन्स मिनिस्टर कंट्रोल करना मायन्स मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड फॉरेस्ट माइन्स सेफ्टी इंडियन ब्युरो ऑफ माइन्स कितले ऑथॉरिटीज आसा इट इज नॉट वन डायरेक्टर म्हणजे एक केंद्र सरकारान कायदो काढलो आणि ट्रेडर्स त्यांना ट्रेडर्स केले ट्रेडर्स पहिले नाशिले पहिले कसे असताले गोयकार एक्सपोर्टर्स असताले सगळे तांकां एक्सपोर्ट करतलो जाल्यार पहिली माइन्स डिपार्टमेंटा कडल्यान सगळे फॉर्मेलिटीज करून परमिट घेवचे पडटाले मागीरच एक्सपोर्ट करपाक मेळटलो गव्हर्नमेंटान किती केलं त्यांना की गव्हर्नमेंटान लिबरलायझेशन केलं पळय ट्रेडर्स ही कॅटेगरी केली ट्रेडर्स म्हणजे कोणी भायल्यान येतात हांगा येतात वर घेतात एक्सपोर्ट करतात 100 ट्रेडर त्यांचे कोणाचे लायसन्स बी गरज ना तुमच्या डिपार्टमेंटान सर ते रजिस्टर्ड आशिल्ले आणि त्यांचा ऍड्रेस असा आशिल्लो स्वयंसो आझाद मैदान रजिस्टर असं वेगळे आणि त्यांनी एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट करपाक माइन्स डिपार्टमेंटाचे त्यांना परमिशन नाका आशिल्ले विच आय डीड जेव्हा माझ्या नजरेक आले त्यांना वी वेंट टू दिल्ली आय वेंट टू दिल्ली आय सेड दॅट कॅप्टन ऑफ पोर्ट्स आणि तुगेलो MPT हांकां इन्सिस्ट करपाक लागले सेंटरान म्हजे कडेन कॉरस्पॉन्डंट जाले सगळे इट्स अ बीग हिस्ट्री प्रणव मुखर्जी इंटरवेन त्यांनाचो फायनान्स मिनिस्टर आणि गिव डायरेक्शन टू MPT अँड ही सेड गोवा गव्हर्नमेंटाक डायरेक्शन दिले कॅप्टन ऑफ पोर्ट बिफोर अ शिप इज लोडेड यू मस्ट गेट अ परमिट फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ माइन सेईंग दॅट ओर विच इज बींग एक्सपोर्टेड इज लिगल कारण तो कर्नाटकाच्या येताले आणि भायल्या भायर धाडटाले कोणाक खबर नासताले कोणाचो कंट्रोल आसतालो सो बेसिकली फॉर करंट मायनिंग मॅच तुम्ही कोणा रिस्पॉन्सिबल धरता जाणें मायनिंग सी आज परिस्थिती किती आसा कितली वर्सां जाली म्हजे सरकार 2012 ना आतां 2019 जाली आज मायनिंग बिजनेस बंद जालो म्हज्या वेळार बंद जावंक नाशिल्लो आतां मायनिंग बिजनेस जाणी डिसिजन घेतले मायनिंग बिजनेस बंद करपाचो आतां तो मायनिंग बिजनेस स्टार्ट जायना इट इज बिकमिंग डिफिकल्ट ना डिसिजन घेवन ते रिवोक केले मागीर परत ते रिवोकाचेर ते काँग्रेसीन परत हे केले ताणी ईसी होल्ड बॅक करून दवरली मागीर सुप्रीम कोर्टान गेले सगळो फाटलो गजाल ती फाटली गजाल तू ईसी तेन्नाच्यानूच स्टार्ट जाता तेन्नाच्यान न्ही 2015 काय 14 मायनिंग बंद केलं हे लेटेस्ट झाले 2012 जेन्ना बंद झाले तेन्ना एव्हरी वन दी प्लेड इक्वल रोल बंद जाऊ ना 12 फक्त ईसी सस्पेंड झाल्यो इसी सस्पेंड झाल्यो नॅचरली मायनिंग इसी फुडें आमी रिवोक न्ही इसी इसी परत तुका रिन्यू करून घेवपाक मेळटले सो नाव मायनिंग बिजनेस बंद करून सुप्रीम कोर्टान जेन्ना वूड यू लायक टू नेम हू वॉज रिव्यूज रिस्पॉन्सिबल आय एम इंटरेस्टेड लोकांक सगळे प्रोजेक्ट खबर आसा म्हजे नेचर तशें हांव पर्सनल एलिगेशन्स करपाचें भानगडीक पडना नॉर्मली माय कॉन्शियस डज नॉट परमीट मी अनलेस आय हॅव गॉट ऑल द एविडन्सीस वीथ मी आज ह्या स्टॅनाक म्हजे कडेन हांगा एविडन्सीस ना तुका दाखोवपाक ना जाल्यार हांव हाडिल्ले एविडन्स जाल्यार दाखयताशें तुका हे पळय 2014 नंतर मायनिंग बंद झाली सध्या मायनिंग सुरू करपा खातीर ज्यो हालचाली चालल्या तातूंत दिगंबर कामचो कांयच रोल दिसना की बाबा अदरवायज यू से आय एम व्हेरी प्रोएक्टीव आय कॉल्ड अप दीस डिरेक्टर एन HSR मायनिंगाच्या बाबतीन सी मॅट तू रॉंग परसेप्शन करता मायनिंग मॅटर टुडे इज बिफोर द सुप्रीम कोर्ट द बॉल इज इन द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाक लागून ते सारखे मागीर पूर्णपणे बंद झालं आतां एनीथींग इफ यू वॉन्ट टू डू एनीथींग यू हॅव टू आयदर गो टू द सुप्रीम कोर्ट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टू इश्यू अ ऑर्डिनन्स तुम्ही म्हजे सरकार केंद्राक ना ताका लागून म्हाका काय थंय वचून प्रायम मिनिस्टरा कडेन मेळ्ळो कोणा कडेन मेळ्ळो आनी चीफ मिनिस्टर असेंब्लीक ताणें एश्योरन्स दिलें वी हॅल्प इन पासिंग एन युनॅनिमस रेजोल्युशन इन द असेंब्ली वी सपोर्ट इट तुम्ही सांगला आपण CM आशिल्लो जाल्यार आपण मायनिंग सुरू करतले हो स्टेटमेंट केलो आय आय स्टील एग्री दॅट हांव आशिल्लो जाल्यार आय वूड हॅव वॉक टू सी दॅट मायनिंग स्टार कशें करतां सांगिना तुमी आसा जाल्यार खूब वाट्यो खूब आसा ज्यो आमी दाखयल्या तांकां वाटो इनफॅक्ट हांव मायनिंगाचे एजिटेटर्स दिल्लीक बसले म्हाका ताणें आपयलो थंय सुद्दां हांव गेलो हांव रमाकांत कलब वी वेंट एंड मेट डॅम सार्दीन आमी तांकां मेळ्ळे थंय आतां तांचे कडेन समज तें जायना जाल्यार हो तांचो दोश न्ही दुसऱ्यांक दोश दिवन फायदो कित्याक
Okay, anyone has a question? Yeah. Yeah. So as a leader of opposition, are you this like are you feeling that your opposition is strong enough to tackle the government? Because looking at the state of defection and everything, आमची सांग समोर आहे कोण म्हणजे ऑपोजिशन लीडर कॅन ऑफ रुलिंग आउट विथ द गव्हर्नमेंट. आर यू हॅविंग कॉन्फिडन्स अपॉन युअर मेंबर्स? पळय, हांव लिडर ऑफ ऑपोजिशन ऑगस्ट म्हयन्याक जायना आनी हांव अशा परिस्थितीन जालां ज्या वेळार आमचे 5 जण उरल्या, तातूंतले 4 जण एक्स चीफ मिनिस्टर. पूण म्हाका एक प्रेस विचारतालो, अरे 5 जण तुमी कितें करतले? हांव म्हटलें महाभारतांत पांडवूय 5च आशिल्ले, नाशिल्ले? तुमी पांडव धरता स्वता. हांव कोणाक कांयच धरना. ते कौरव ना ना, हांव हांवें अशें म्हटलां, शब्द घालना. तुका हिस्ट्री सांगता की 5च जण आशिल्ले न्ही अशें म्हणटा हांव तुका. म्हाका कोणें विचारता, तुमी 5 उरल्या मरे? हांव म्हणलें महाभारतांत पांडव 5 नाशिल्ले. हांव हाजो अर्थ हांव दुसऱ्या कौरव म्हणना, आमकां पांडव म्हणना अशें म्हणना. आय एम गिवींग रेफरन्स आयलें म्हणून हांव तांकां तशें तुमी अर्जून दाखयलें. अशें हांव कांय म्हणना, बेश्टें म्हाका तशी संवय ना. आय स्टील रिमेन एज दिगंबर कामत. म्हाका आय डोंट गेट बट यू हॅव बीन मेड एज अ लिडर ऑफ द मुख्यमंत्री पदाचें स्वप्न केन्ना पळयलें ना आनी म्हाका तें पळोवपाची गरजय ना. हांव आसा तातूंत हॅप्पी आहा. आतां तो म्हणटा त्या भशेन, आतां तूं समज कोणी पार्टी सोडून वचलो, हांव म्हणटा तुका, कॅन यू स्टॉप समबडी? आय एम आस्किंग अ सिंपल क्वेश्चन. एनी बडी, तूं फोर्सान कोणाक बांदून दवरपाक शकता? हो म्हजो पयलो प्रश्न. हांव म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनान जिकलो पळय, आमचे 7 जाण घेतले, 6 जाण कावन्सिलर आहे. हांवें 6 जाणांची मिटींग घेतली. आतां तांकां पयलींच सांगलें, तुमकां कोणाक वचपाचें आसा म्हाका पयलीं सांगा आनी वचा. कोण प्रेजिडेंट ऑफर येता, वायस प्रेजिडेंट ऑफर येता, म्हाका सांगा पयली. आय वील नॉट हॅव एनी रिग्रेट्स, बट सांगा म्हाका. आतां कोणाक तूं आडावन दवरपाक शकता आयच्या परिस्थितीन? ओके, लास्ट. सो बेसिकली एक्चुअली कंटिन्युइंग विथ वॉट वी वर डिस्कसिंग, हे 10 जाण गेले पळय. पयलीं म्हणजे हांवें 2007 ते 2012 ह्या 5 वर्सांक हांवें गोंयाक स्टेबल गव्हर्नमेंट दिलें काँग्रेसचें. इफ यू रिमेंबर, तूं मारतलो. स्टेटहूड जातकीर, स्टेटहूड मेळटकीर 5 वर्सां स्टेबल गव्हर्नमेंट दिवपी एकूच मुख्यमंत्री गोंयांत, तो दिगंबर कामत. बाकी सगळ्यांचे टेन्युअर 2 वर्सां, 2.5 वर्सां, 3 वर्सां, 6 महिने, कितें वॉट एवर इट. आतां म्हज्या बरोबर कॅबिनेटींत कोण कोण आशिल्ले तुका खबर आहा. तांकां सगळ्यांक बरोबर घेवन सुद्दां हांवें 5 वर्सां कंप्लीट केली. 2 खेपेक म्हजें सरकार उडोवपाचो प्रयत्न जालो, तेंय तुमकां खबर आहा. 30 दिसांनी 60 दिसांनी तरी आसतना आयज सर्वायव. म्हाका खूब जाण म्हणटा, म्हाका आतां केन्ना बाबूश सांगता म्हाका जोगिंगली. आमी तेन्ना कोणा एस्ट्रॉलॉजा म्हऱ्या गेले म्हणपा लागलो, विचारपा अरे पडना म्हणटा तो कशें पडटलो अशें म्हणून. आमी आतां दिल्ली आयले, ताणें म्हणपा लागलो, आमकां सांगलें तुमी आनी त्या भानगडी पडनाका, तो 5 वर्सां उरपाचो. म्हणजे हे तो म्हाका केन्नाय सांगता मेळ्ळें तेन्ना. आतां अशा परिस्थितीन जेन्ना आमचें सरकार गेलें 2012 तेन्ना म्हजे कडेन काँग्रेस पक्षान कसलीच जबाबदारी दिली ना. सो कितें आशिल्लें, 5 वर्सांक आय वॉज कन्वर्संट वीथ ऑल द डिसिजन्स. त्या वेळाची जी डिसिजनां घेतिल्लीं ती डिसिजनांनी म्हाका चड खबर आशिल्लें न्ही, बाकीच्यांक ती खबर ना. एज अ चीफ मिनिस्टर म्हाका आज सुद्दां एज अ चीफ मिनिस्टर आय कॅन टॅल यू लॉट्स ऑफ थिंग्स, म्हणजे आय नो एटलीस्ट. म्हाका बायाड आहा थोडे सॅक्शनां हाजेर ताजेर. आतां त्या वेळाचेर म्हजी जबाबदारी नाशिल्ली, सो नॅचरली आय डीड नॉट हॅव एनी इम्पॉर्टंट रोल टू प्ले एट दॅट टायम. 2017 परतें इलेक्शन जालें, 2017 म्हजेर कांय जबाबदारी नाशिल्ली. आतां फस्ट टायम काँग्रेस पक्षान म्हजेर ऑगस्टांत 5 उरल्या तेन्ना म्हजेर जबाबदारी दिल्या. 5 पांडव हांव म्हणटा तुका, तेन्ना म्हजेर जबाबदारी दिल्या. परतें म्हजे बरोबर आसा ते कलिग्स म्हजे, ते सगळे सिनियर न्ही. अशें वर्क अंडर प्रताप सिंग राणे, आय वर्क रवी हेज वर्क अंडर मी, म्हणजे अशें लुईजीन हेज वर्क विथ मी एंड राणेज कॅबिनेट. अशे सगळे आमचे हे आसा न्ही, ते सिनियर लिडर्स आसा न्ही. सद्या पण बरें चल्लां. तांकां घेवन मुखार वचप आनी तांकां घेवन काँग्रेस उबी करप परत, दीस इज अ चॅलेंजींग टास्क. पूण दिगंबर कामतीक सदांच चॅलेंजीस आवडटा, कित्याक म्हजो विश्वास प्रजेचेर आहा, जनतेचेर आहा. देवाच्या कृपेन हांव 5 वर्सां मुख्यमंत्री आशिल्लो तेन्ना हांवें बारीक मनशाक खूब हॅल्प केलो एक्रॉस द स्टेट. खंयच्यानूय कोणी येताले, हांव तांकां मेळ्ळे शिवाय घरा कडल्यान भायर सरनाशिल्लो, अशें म्हजें एक रेप्युटेशन आहा. आजूय हांव काणकोण गेलो, सांग्यार गेलो, कोणी गेलो जाल्यार म्हाका लोक येतात मेळपाक, सांगतायत बी. म्हाका एक फिलींग आहा, म्हाका एक कॉन्फिडन्स आसा
कि आई विल बी एबल टू गिव सम डायरेक्शन टू द कांग्रेस पार्टी. वो यू वुड हैव बीन बेटर एज अ गोवा प्रदेश कांग्रेस कमिटी प्रेसिडेंट रादर देन लीडर ऑफ अपोजिशन. सी हाँ ते किधर संगतों हमें आशा संगम मंजे गिरीश मंडलो माका अरे वो पेरिस लीडर ऑफ अपोजिशन जला अने आशा बोले तो मन. सो सी ही डिसीजन आ ये नॉर्मली हमसे दिल्ली ची ना मास्क योर ओपिनियन ना दिल्ली मजे आशा हाँ कसली जवाबदारी एज ए चैलेंज आई एक्सेप्ट इट. माका याद जाता सार्दीन चीफ मिनिस्टर जो याद आसा पेना पावर डिपार्टमेंट वॉज एट इट्स वर्स्ट लक्षा आसते डोमेस्टीक कनेक्शन सोडले जाल्यार कसलेंच कनेक्शन दिवपाक हायकोर्टान बॅन घाल्लें. हायकोर्टान पास इन ऑर्डर नो कनेक्शन एक्सेप्ट डोमेस्टीक. अशा वेळाचेर सार्दिनान म्हाका आपोवन गेलो घरा कडेन आपल्याल्या आनी म्हाका म्हणपाक लागलो अरे दिगंबर पावर तुका दिना. आतां सार्दिनान म्हाका दिता म्हणटगीर आय वॉज नॉट एबल टू से नो टू सार्दीन. हांव तें पावर घेवन एक्सेप्ट करून घरा आयलो. घरा येतकीर जेन्ना म्हज्या सगळ्या आमिकांक आनी फ्रेंड्सांक कळ्ळें पावर घेतलें म्हणून म्हाका सगळ्यांनी टार्गेट केला तूं कितें पावर पावर कितें करतलो तूं खंय कितें जालां तें खबर आसा तुका लायन लॉसीस 50%, 40%, 30% तूं कशें हँडल करतलो कितें करतलो. हांव म्हटलें म्हाका कॉन्फिडन्स आसा की देवाचो पाठिंबो आसा जाल्यार हांव कितें तरी बरें करपाक शकतलो. हांव 8 वर्सां पावर मिनिस्टर आशिल्लो. फ्रॉम लॉस मेकींग एंटिटी आय ब्रॉट इट टू प्रॉफीट मेकींग एंटिटी. But I won the confidence of the staff. But this is political party. I mean, consumer ak mazo ye dovlo samko. Main focal point was my consumer. Consumer ak light kashi divo. And second focal point was my lineman. I didn't concentrate on engineers. I gave more importance to line helper and lineman. Tanche khatir ami scheme. Sir, but this is party. This is one party which is more than 100 years old. Which is party. Ji Goyan soppa pavla. Ji Goyan ashi patta. Var chali tari patta. Tashe tashe na the. म्हाका दिसता तूं महाराष्ट्राचें आनी हरियाणाचें एनालिसीस करत जाल्यार पिपल ऑफ हरियाणा एंड महाराष्ट्र हे गिवन ए क्लियर सिग्नल टू द काँग्रेस पार्टी एंड ऑल्सो टू द एंटायर कंट्री दॅट वी लव काँग्रेस वी वॉन्ट काँग्रेस यू हँडल इट प्रॉपरली अशें असो तो सिग्नल. गोवा इज ऑलवेज डिफरंट. गोंयान तुमकां ऑलरेडी सिग्नल तुमकां सगळी मेजॉरिटी सुद्दां दिल्ली बट यू कुडंट फॉर्म दी गव्हर्मेंट डेट्स अ हिस्ट्री अगेन. बट परत तीच पार्टी 17 वेल्यान 5 पावल्या आनी यू आर विजिटींग वीथ इन्क्लुडींग 3 ex-CM जे तुमचे कडेन केन्ना आमी बशिल्ले पळोवना. रवी तुमच्या कडेन बशिल्लो पळोवना. लुईजीन तुमचे कडेन बशिल्लो पळोवना की अशें बसून आमी कितें. म्हजे तांचे कडेन पर्सनल रवी हॅव बीन पार्ट ऑफ माय कॅबिनेट. रवी वॉज होम मिनिस्टर एन आय वॉज द चीफ मिनिस्टर. लुईजीन आनी हांव राणेचे अंडर बरोबर काम केलां. राणे आय वर्क वीथ फूल कॉन्फिडन्स ऑफ मिस्टर प्रताप सिंग राणे वॅन ही वॉज द चीफ मिनिस्टर. देर वॉज एब्सोल्युटली नो इनफॅक्ट आय हॅड हँडल्ड मेनी पोर्टफोलिओ ड्युरींग हीज चीफ मिनिस्टरशीप. तशें म्हजे रिलेशन तांचे कडेन पर्सनल बरें आसा. आय एम कॉन्फिडंट डॅट आय वील बी एबल टू डू समथींग एज फार एज द पार्टी इज कन्सर्न. सो नेक्स्ट इलेक्शन पार्टी काँग्रेस पार्टी वील बी इन पावर अकॉर्डिंग टू यू. सी दॅट अगेन हॅज टू बी डिसायडेड बाय द पीपल ऑफ गोवा. इफ पीपल ऑफ गोवा डिसायड दॅट दे वॉन्ट काँग्रेस टू कम बॅक टू पावर काँग्रेस वील कम बॅक टू पावर. वी हॅव टू विन वर्क हार्ड to win that confidence of the people of so Bhopal. Precisely ye je baki che ase te tumche baro disna. That is what my question. Na disna mhanje kase asa ata pratyek kade hav tanga apopa shakna but ami meta janna meta discuss kartat. Tumhi janna opposition mhanta tena ek tumhi je opposition dista ani Girish opposition dista te konu ek statement kele sudha disna. Second mhanje kase asa pai Luizin bab chodso khup fadi north east ata ikade north east cho charge asa bab Pratap Singh Rane o samko senior. आय डोंट एक्सपेक्ट हीम ऑल्सो टू इशू स्टेटमेंट कितें. हांव ताका कन्सल्ट करतां. आतां फाल्यां म्हादयचेर आय एम गोईंग वीथ द डॅलिगेशन. आय एम ऑल्सो पार्ट ऑफ द डॅलिगेशन. सो आय सेड इट. हांव टॅलिफोन केलो बाब राण्याक फोन करून सांगलें अशें 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 आसा म्हाका तोंड पडलो तूं वस नो प्रॉब्लम यू गो यू वी मस्ट गो. लुईजनाकी फोन केलो म्हणजे तें तशें हांव तांचे कडेन कन्सल्ट करून करतां. दॅट सॉर्ट ऑफ दीस. ओके अगेन टिमींग अप वीथ गिरीश सोडणकर टू बिल्ड अप द पार्टी. आर यू कम्फर्टेबल. सी म्हजें पर्सनल हांव तेंच सांगलां न्ही. म्हाका पर्सनल रिलेशनशिपाचेर केन्नाच हांव कोणाक हें करना. पॉलिटिकल रिलेशनशीप दुसरी रिलेशनशीप वेगळी. पर्सनली आय डोंट गेट हर्ट. आय डोंट हर्ट एनीबडी. आय डोंट एक्सपेक्ट हीम टू हर्ट मी. सो म्हजे गिरीशा कडेन सुद्दां रिलेशन बरें आसा. वायट ना कोणा कडेन न्ही. म्हजें रिलेशन काँग्रेस पार्टीचें न्ही. एक्रॉस द स्टेट पॉलिटिकल जितले मनीस आसा. आय डोंट बिलीव इन दॅट फिलींग ऑफ व्हेंजनन्स किंवां ते हेट्रेड एनिमिटी. सी दीस इज अ पॉलिटिकल डिसिजन. कितें जाता तें आमी राजकीय आधारधारेचेर काम करतात. तातूंत भितर पर्सनल मिक्स करपाक जायना. पूण हरशी पर्सनली बरें आसा अशें तुमी जाता. गूड रिलेशनशीप पर्सनल. ओके 15 जाण आशिल्ले जाल्यार यू वूड हॅव बीन अ बेटर लीडर ऑफ अपोजिशन रादर देन हॅवींग 5. आतां
हो प्रश्न तुम विचारतगर मैं याद जता कि मैं को तुझे परफॉर्मन्स एज अ चीफ मिनिस्टर तुका समझ बरी बरे ये मेले जो बरे आसता आशे का मूल हाँ तक एक एग्जाम्पल दिता के बरे मंत्रिमंडल मेले एक एक स्कूल आसा एक स्कूल जर तू ये विद्याविकास स्कूल विद्याविकास एडमिट्स ओनली मोर देन 75% 80% पड़ता तो भूगेंक घता एस एस सी आनी दे गेट 100% रिजल्ट पुण एक दुसरे स्कूल आ 35-40-45% पड़ी सुधा भूगेंक घता एंड दे गेट 50% रिजल्ट वीच स्कूल यू वील रेट फर्स्ट सेकेंड तुमचे कडेन बोटे आसा तुमचे कडेन आसा ते बोटे अशें म्हणटा तुमी तातूंत म्हजो रिप्लाय आयलो अशें म्हण तुका हांव तशें कित्या खातीर म्हणटा की म्हाका गव्हर्मेंट आसतना जी टीम आशिल्ली पळय म्हजी जी टीम आशिल्ली तांचे बरोबर दीस काडप कितलें डिफिकल्ट तें कोण काडपा वता कळटा न्ही सो हे 15 जाण आतां 15 जाण आशिल्ले जाल्यार दीस काडपाक डिफिकल्ट आसता आशिल्ले काय आतां बरें जालें 5 जाण 15 जाण आशिल्ले इफ 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 2017 कदाचित म्हजी जबाबदारी आशिल्ली थिंग्स वूड हॅव बीन डिफरंट कदाचित धा जाण वर्सां सुद्दां नाशिल्लें ओके थँक्यू वेरी मच द फायनल वर्डिक ओके थँक्यू वेरी मच सर फॉर जॉयनिंग ऑन द शो हे आशिल्लें प्रायम राजकारण तुमचो स्वताचो प्रोग्राम दर हप्त्याक आमी दर सप्तकाक आमी तुमच्या मुखार हो प्रोग्राम घेवन येतले वी आर हॅविंग दीस प्रोग्राम इन एसोसिएशन वीथ जी आर कारे कॉलेज ऑफ लॉ मारगांव वी आर शूटिंग दीस इन दे प्रिमायसीस इन द मूट कोर्ट प्रिमायसीस एंड अगेन वी वूड लायक टू मेक इट व्हेरी क्लियर दॅट वी डोंट वॉन्ट टू इन्सल्ट कोर्ट दीस इज जस्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह सेटअप दीस इज नॉट अ कोर्ट थँक्यू वेरी मच फॉर जॉयनिंग अज सर अगेन ऑन द शो तुमी पळयतात प्रायम युअर फेवरेट चॅनल कीप वॉचिंग प्रायम